हेलो बच्चों, हंसी दुनिया में आप सबका स्वागत है। एक खूब सुंदर गाँव होतं, त्या गावातली माणसं पण खूप चांगली होती। त्या गावामध्ये एक अजीबाई राहत होत्या। काय अजीबाई, कसं काय चाललंय? बरं आहे ना? होय बाय, मी बरी हाय, तू कशी हायस ग? अजीबाई, मी पण खूप छान आहे। अजीबाईचं एक बोराचं झाड होतं। त्या झाडाची बोरं खूप गोड होती। अजीबाई रोज ती बोरं वेचत असे आणि बाजारात जाऊन विकत असे। हे अजीबाईचं रोजच काम होतं। बोर घ्या बोर, गोड गोड बोर, बोर घ्या बोर, गोड गोड बोर। एके रात्री काय झालं, आजी निवांत झोपल्या होत्या। त्यांची चांगली झोप लागली होती। तेव्हा तिथं एक कोल्हा आला। कोल्ह्याला खूप भूक लागली होती। त्यानं बघितलं झाडाखाली बोर पसरलेली होती। कोल्ह्यानं बोर खाली। बोर खूपच गोड होती, त्याचं पोट भरलं। कोल्हा खूपच आगाऊ होता। त्यानं जाता जाता अजीबाईच्या ओठ्यावरती घाण करून पळून गेला। हे मात्र अजीबाईला काहीच माहित नव्हतं। चांगली झोप झाली बाई, चला तले काम पडले ती, काम करावती। अंगणात जरा बघून तर येऊ। अरे देवा, ही ओट्यावर घाण कुणी केली, काय सुद्धा कळना झाले। चला बोर तरी इथून होती, बाजारला जायचंय अजून। अरे देवा, एक सुद्धा बोर उरलं नाही, सगळी बोर कोणतरी खाऊन गेले। आज बाजारात आता मी काय घेऊन जाऊ, कोण ही कराय लागलंय काय कळना झालंय। दुसऱ्या दिवशी पण म्हातारी झोपली असताना कोल्हा येतो, बोर खातो, ओठ्यावरती घाण करून पळून जातो। नेहमीप्रमाणे म्हातारी उठून अंगणात येते। ओठ्यावरची घाण बघून तिला खूप वैताग येतो आणि म्हणते, बघतीस आज रात्री कोण येतंय नेमकं ओट्यावर घाण करायला, त्याला चांगली चादर घडवती, मगच कळल त्याला। म्हातारी रात्र झाल्यानंतर खिडकीजवळ उभा राहते आणि खिडकीतून लक्ष ठेवते, नेमकं आज येतंय कोण आणि ओठ्यावर घाण करून बोर खाऊन पळून कोण जातंय। तर म्हातारी बघते काय, कोल्हा येतो, बोर खातो, ओठ्यावरती घाण करून पळून जातो। कोलोबा, तू हायसवय, उद्या रात्री बघ मग चांगलीच अद्दल घडवती तुला। दुसऱ्या दिवशी रात्री म्हातारी गॅसवरती चांगला तवा गरम करायला ठेवते। नेहमीप्रमाणे कोल्हा येतो, बोर खातो आणि ओठ्यावरती घाण करायला जातो। तर तिथं म्हातारीने आधीच गरम केलेला तवा ठेवलेला असतो। कोलोबा म्हणतो, अरे वा, आज तर चांगला पाट आहे बसायला। कोलोबा त्या पाटावरती बसायला जातो, पण तो पाट नसतो, तो तर गरम केलेला तवा असतो। कोलोबाला चांगलंच कळत आणि कोलोबा पळत सुटतो। म्हातारी म्हणते कशी, कोलोबा कोलोबा माझी बोर पिकली, नको ग म्हातारे माझी खोड मोडली। कोलोबा कोलोबा माझी बोर पिकली, नको ग म्हातारे माझी खोड मोडली। या प्रकारे म्हातारीनं कोलोबाला चांगली चादर घडवली। त्यानंतर कोलोबा कधीच म्हातारीच्या घरी बोर खायला आला नाही। किती दिवस झालं लिक्कीच्या गावाला गेली नाही, जरा जाऊन येऊ म्हणते। लिक्कीला भेटून 4 दिवस तिच्या घरी राहून जाते बाय, जाते लिक्कीच्या गावाला जाऊन तिला भेटून बघून येते जरा। म्हातारे कुठं चाललीयस, भूक लागलीय मला, आता मी तुला खाणार। नको आगोबा, नको खाऊस मला, लेकीच्या गावाला चालले मी,
तूप रोटी खाते मी, मोटी दाटी होते मी, मग तुम्हाला खा। बोर म्हातारे, पण लवकर परत ये बर का, वाट बघतोय मी तुझी। होय वागोबा, येते मी लवकर। अग कमळे, ऐकलंस का? बघ मी आले। अग बाई, ही तर आईचा आवाज आहे। आई आली वाटत। अग आई, किती दिवसांनी आलीस ग? बरं वाटलं तुला बघून। चल आता घरात, दमली असशील, जरा आराम कर। आई, प्रवास कसा झाला ग? चांगला झाला नव्हता? तू कशी आहे? चांगली आहे का? होय ग कमळे, मी चांगली हाय। तुझीच लय आठवण येत होती, म्हणलं जावा कमळेला भेटून याव। बरं केलंस आई बघ, आलीस। आता राहून जा चार दिवस। म्हातारी, चार पाच दिवस लेकीकडे राहते, चांगलं गोडदोड खाते आणि परत आपल्या गावाला परत जायला निघते। कमळे, जाती बघ आता गावाला। अग आई, हा भोपळा घेऊन जा, जंगलात खूप प्राणी असतात, ते तुला खातील। हा भोपळा घातला की तुला कोण सुद्धा ओळखणार नाही आणि तू निवांत घरी पोसशील मग। हो बाई हो, कमळे घेऊन जा ती भोपळा, नाहीतर तो वाघोबा माझी वाटच बघत बसलाय बघ। आई निवांत जा बघ। हो बाई हो। चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक। ए भोपळ्या, म्हातारीला बघितलंस का? म्हातारीची वाट बघतोय मी, मला भूक लागली आहे, तिला खायचंय मला। नाही वागोबा, मी तर नाही बघितलं म्हातारीला। बर तू जा मग। चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक। या प्रकारे म्हातारी तिच्या घरी सुखरूपपणे पोहोचली। म्हणजे मुलांनो, गोष्ट समजली ना? शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ। चलो बच्चों, आज चलते हैं जंगल सफारी के लिए। जंगल में सभी प्राणी बहुत प्यासे रहते थे। उनके बीच में एक खरगोश भी था, लेकिन खरगोश बहुत ही घमंडी था क्योंकि वो सबसे तेज भागता था। एक दिन खरगोश ने बोला, है किसी में इतनी हिम्मत जो मुझसे शर्यत कर सके? पर कोई सामने नहीं आया। सब बोल रहे थे, हाँ हाँ मैंने देखा है, खरगोश बहुत तेज भागता है, कोई इसका मुकाबला नहीं कर सकता था। उन सबके बीच में से एक छोटा सा कछुआ आया। कछुआ बोला, खरगोश मैं तुमसे शर्यत करूंगा। तो इस बात पे उन दोनों की शर्यत तय हुई। खरगोश सोचने लगा, ये शरीयत तो मैं ही जीतूंगा, ये कछुआ क्या मुझे हराएगा। सभी प्राणी पक्षी उन दोनों की शरीयत देखने के लिए इकट्ठा हो गए और दौड़ शुरू हो गई। दौड़ शुरू होते ही खरगोश तेजी से भागने लगा और थोड़ी दूर जाकर रुक गया। उसने पीछे मुड़कर देखा, कछुआ अभी बहुत पीछे था। खरगोश ने सोचा, अरे कछुआ तो अभी बहुत पीछे है, तब तक मैं थोड़ी देर तक आराम कर लेता हूँ। खरगोश पेड़ के नीचे जाकर आराम करने लगा और इतने में ही उसकी नींद लग गई। कछुआ धीरे धीरे लगातार चलता रहा चलता रहा और वो जीत के रेखा के पास पहुँच गया। सभी प्राणी खुशी से तालियां बजाने लगे, ये। और तभी खरगोश की नींद टूट गई। वो दौड़ा दौड़ा भागता हुआ आया तो उसने देखा कछुआ पहले से ही रेखा पार कर चुका था और कछुआ जीत चुका था। ये देखकर खरगोश को बहुत बुरा लगा और इस तरह से दौड़ का विजेता था कछुआ। तो इस कहानी से हमें क्या सीखने को मिला बच्चों? धैर्य और लगन से काम करने वाला ही हमेशा विजयी होता है। एका जंगलात एक पिंपळाचं झाड होतं। झाडाच्या फांद्या चारी बाजूंनी पसरल्या होत्या। झाड ही फार मोठं मजबूत होतं।
आणि त्याच्याच बाजूला एक बांबूचं झाड होतं. बांबूचं झाड फारच बारीक होतं. बांबूचं ते झाड ज्या दिशेने वारा येईल त्या दिशेने ते झुकत असे. हे पाहून पिंपळाचं झाड म्हणालं, तू तर फारच आज्ञाधारक आहेस. वाऱ्याचा झोका येईल त्याप्रमाणे तू वागतोस. माझ्याप्रमाणे ताट उभं राहत जा. वाऱ्याला सांग की मी तुझी आज्ञा पाळणार नाही. पिंपळाच्या झाडाचं हे बोलणं ऐकून बांबूचं झाड निमटपणे उभं राहिलं. हे पाहून पिंपळाच्या झाडाला राग आला आणि तो म्हणाला, तू माझं बोलणं ऐकत नाहीस. माझ्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे. हे ऐकून बांबूचं झाड म्हणालं, मी काय करू, मी तुझ्याप्रमाणे मजबूत नाही. मी फारच बारीक आहे, फार कमजोर आहे. पण जर सोसाट्याचा वारा आला तर तुझं नुकसान होऊ शकतं. तुला वाऱ्याच्या ताकदीचा आदर केला पाहिजे. हे ऐकताच पिंपळाच्या झाडाला खूप राग आला. त्यानं बांबूच्या झाडाचं बोलणं देखील पूर्ण होऊ दिलं नाही आणि म्हणतो कसा, कितीही जोराचा वारा आला तर मला काहीच नुकसान नाही होणार. माझ्यात भरपूर ताकद आहे. माझी मुळं खोलवर पसरलेली आहेत. मी कधीही पडू शकणार नाही. त्या दोघांचं बोलणं चालूच होतं तेव्हा तिथून वाहणाऱ्या मंद वाऱ्याने बांबूच्या झाडाचं आणि पिंपळाच्या झाडाचं बोलणं ऐकलं. वाऱ्याला खूप राग आला. त्यानं पिंपळाच्या झाडावर मोठा दणका दिला. थोड्या वेळाने वाऱ्याने वादळाचं रूप धारण केलं. त्या वादळात बांबूचं झाड पूर्णपणे वाकून गेलं. परंतु पिंपळाचं झाड जसं तसं उभं होतं. हे पाहून वाऱ्याला आणखी राग आला. त्याने पिंपळाच्या झाडाच्या मुळावरती घात केला आणि मुळांना कमजोर करून टाकलं. मुळांनी झाडाला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण वादळापुढं कोणाचं काय चालणार आणि झाड पडलं. पिंपळाच्या झाडाची अवस्था पाहून बांबूच्या झाडाला फार वाईट वाटलं. तो म्हणाला, जर पिंपळाच्या झाडानं माझं ऐकलं असतं, वाऱ्याचा सम्मान केला असता, तर तोही आज माझ्याप्रमाणे उभा असता. शेवटी पिंपळाचा झाडाचा अंत फार दुखद झाला. म्हणजे गोष्ट समजली ना मुलांनो, अहंकार हा आपला फार मोठा शत्रू आहे. म्हणून अहंकारापासून दूर राहिलं पाहिजे. मुलांनो, माझ्या सोबत चला जंगल सफारीला. खूप खूप मजा येईल तुम्हाला. एकदा काय झालं, गरुड आकाशामध्ये मस्त फिरत होत. त्यानं विचार केला, चला तर आज आपण सगळ्या पक्ष्यांना आपल्या घरी जेवायला बोलवूया. त्यानं सगळ्यांना निमंत्रण पाठवलं. मोर पण आला, चिमणी पण आली, पोपट पण आला, हंस पण आला. सगळे पक्षी गरुडाकडे जेवायला आले. आणि तुम्हाला माहितीये, कोंबडा तर सगळ्या परिवाराला घेऊन आला. आणि तुम्हाला माहितीये मुलांनो, कोणाचा रंग सुंदर होता तर कोणाचे अंग सुंदर होते, कोणाचे चोच धारदार होती तर कोणाचे पंख ऐटदार होते. सगळे पक्षी गरुडाकडे जेवायला आले पण कोकिळा मात्र आली नाही. सगळ्या पक्ष्यांनी ठरवलं, चला आपण पण कोकिळाच्या घरी जाऊया आणि तिला पण जेवायला बोलवून घेऊन येऊया. का नाही आली कोकिळा, जाऊन पाहूया. गरुड, पोपट, हंस सगळे मिळून कोकिळकडे गेले. गरुड म्हणाला, कुकीताई कुकीताई, तू पण चल ना माझ्या घरी जेवायला, तू का नाही का आलीस. कोकिळा म्हणाली, मी नाही येत गरुड भाऊ, तू मनाला वाईट वाटून नकोस घेऊ. माझा रंग सुंदर नाही, माझं रूप सुंदर नाही. तिथं जर मी आले तर सगळे मला चिडवतील, काय करू मी तिथं येऊन. गरुड म्हणाला, असं नसतं बोलायचं कुकिळाताई, कोणाच्या दिसण्यावरून कोणाला चिडवू नये. हा रंग रूप काय आपण ठरवतो का, हा तर देव आपल्याला देतो. पोपट म्हणाला, मी आणखी एक सांगू का, दिसण्यावरून कधी कोणाला चिडवू नये, कोणाला काय येत हे बघावं. मग जरा कोकिळाताईला बरं वाटलं.
ती पण सर्वांबरोबर यायला तयार झाली. सगळे पक्षी कोकिळा बरोबर घेऊन गरुडाकडे आले. त्यांनी मस्त जेवण केलं आणि त्यानंतर कोकिळानं मस्त गाणं म्हटलं. मोर म्हणाला, वाघ कोकिळा ताई, तुझी आवाज तर किती किती सुंदर आहे, किती गोड आहे. असं गाणं जर मला येत असत तर अजून किती छान झालं असत. हे ऐकून कोकिळा ताईला खूप बरं वाटलं. म्हणजे मुलांनो, समजलं ना तुम्हाला? रूपावरून दिसण्यावरून कधीही कोणाला चिडवू नये. कोणाला काय येत ते पहावं. रूप नको तर गुण पहा. गोष्ट आवडली ना तर लवकरच हसी धुनेला सबस्क्राइब करा. थँक्स फॉर वॉचिंग.